सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करत आहोत. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात 74वा स्वातंत्र्य दिन साजरा. कोरोनाबाधितांची संख्या वाढली पण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं. महसूल दिनी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. आरोग्यवर्धिनी यंत्रणेअंतर्गत जिल्ह्यात 91 डॉक्टर उपलब्ध. आणि कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सवासह श्रावणातले सण साजरे. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी. स्वतंत्र भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस परेड मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती पदकाचे मानकरी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती प्राप्त कुमारी चैताली चौकेकर यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महिला आणि बालविकास भवनाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, पण रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी 130 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्हा परिषदेचं विविध शासकीय कार्यालयात देखील कोरोनानं शिरकाव केलाय, त्यामुळे ती कार्यालय देखील बंद करण्याची वेळ आली आहे. पण असं असलं तरी जिल्ह्यात आतापर्यंत 586 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात 27 ऑगस्ट पर्यंत एकूण 1059 कोरोना रुग्ण झाले असून सक्रिय रुग्ण 454 आहेत. जिल्ह्यात कुडाळ आणि कणकवलीमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर्स देखील सुरू करण्यात आली आहेत. महसूल दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं. सिंधुदुर्ग नगरी इथं जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. गेल्या आर्थिक वर्षात उपजिल्हाधिकारी पासून कोतवालापर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि माजी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनी आरोग्यवर्धिनी योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करून त्यासाठी निधीची तरतूद केली होती. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता 91 BAMS डॉक्टर उपलब्ध झाले असून जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातली 25 गावं इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात यावी असा प्रस्ताव राज्याच्या वन विभागानं राज्य शासनाकडे पाठवलाय. यातली बहुतांश गावं मायनिंग प्रकल्प प्रस्तावित असून यापूर्वी राज्य शासनानं ही गावं इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळली होती. मात्र पट्टेरी वाघांचा भ्रमण मार्ग आणि वन्यजीव कॉरिडॉरच्या कनेक्टिव्हिटीसाठी ही 25 गावं महत्वपूर्ण असल्यानं वन विभागानं पश्चिम घाट परिसरामधल्या इको सेन्सिटिव्ह झोनचा भाग म्हणून या गावांचा प्रस्ताव पुन्हा एकदा शासनाकडे पाठवला आहे. गणेशोत्सव हा सिंधुदुर्गवासियांचा आवडता सण, पण यंदा अवघ्या जगावर कोरोनाचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होतोय. यंदा जिल्ह्यात 68,068 घरगुती गणपती तर 32 सार्वजनिक गणेशोत्सवातल्या गणेशमूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईचा चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी येतो, पण कोविड-19 मुळे शासनाचे अनेक निर्बंध, ई पास, विलगीकरण या गोष्टीमुळे यंदा चाकरमानी कमी झाले. पण चाकरमान्यांच्या कमी उपस्थितीत आणि नियम पाळून घरोघरी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र या गाड्यांना चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं. 2 महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर दर्याचा राजा पुन्हा नव्या दामानं नारळी पौर्णिमेपासून मासेमारीसाठी सज्ज झाला. खरं तर 1 ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली असल्यानं किनारपट्टीवर लगबग वाढली. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हजारोंच्या गर्दीत सिंधुदुर्गात साजरी होणारी नारळी पौर्णिमा गर्दी टाळून साजरी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं होतं. या आवाहनाला जिल्ह्यात 100% प्रतिसाद मिळाला. मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थितीत नारळी पौर्णिमा साजरी करून जिल्हावासियांनी कोरोना मुक्तीचा संदेश कृतीतून दिलाय. श्रावणातले हिंदू बांधवांचे सण तसंच मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण सुद्धा सोशल डिस्टन्सिंग राखून साजरे करण्यात आले. जिल्ह्यातले अनेक शेतकरी आणि मच्छीमार मत्स्यशेतीकडे वळले आहेत. त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपनं अभियान सुरू केलंय. त्यात शेतकऱ्यांना भांडवल पुरवठ्यासह आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशी माहिती भाजपचे सिंधू आत्मनिर्भरचे प्रमुख अतुल काळसेकर यांनी दिली. जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार तथा सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अरविंद शिरसाट यांचं शहरातल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं अलीकडेच निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. स्वर्गीय अरविंद शिरसाट रावसाहेब गोगटे पत्रकार पुरस्काराचे विजेते होते. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.